अशा काळे या मराठी रंगभूमीवरच्या आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांच्या घरंदाज अभिनयामुळे आज देखील त्यांचे चित्रपट संपूर्ण परिवारासह बघावेत असेच आहेत. सुलोचना लाटकर, जयश्री गडकर यांच्यानंतर अशा काळेच अशा अभिनेत्री आहेत की ज्यांची कारकीर्द मोठी आणि यशस्वी राहिली आहे. सोज्वळ, शालीन चेहरा आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व लाभलेल्या व मराठी रसिकांच्या हृदयात अढळ स्थान असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आशा काळे यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1948 रोजी गडहिंग्लज येथे झाला. आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आवडीच्या अभिनेत्री आहेत. आशा काळे मूळच्या कोल्हापूरच्या, त्यांचा जन्म गडहिंग्लजचा. आशा काळे यांचे वडील रावसाहेब काळे हे वनाधिकारी होते. शासकीय नोकरी असल्याने बदलीही ठरलेली. आई, वडील, मोठा भाऊ, धाकटी बहीण असे त्यांचे कुटुंब होते. रत्नागिरी, पाली, भोर, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांचे बालपण गेले. तसेच शाळाही विविध झाल्या. लहानपणापासूनच त्यांना नाटक किंवा चित्रपटाची आवड नव्हती. नृत्याची विशेष आवड होती. त्यामुळे बाळासाहेब गोखले आणि हजारीलाल यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे, भरतनाट्यम आणि कथ्थक यांचे धडे घेतले. 8-10 वर्षाच्या असताना त्यांचे नृत्याचे कार्यक्रमही होत असत. त्यांच्या आईचे मामा अभिनेते प्रकाश इनामदार, यांचे वडील आप्पासाहेब इनामदार यांच्या कलासंघ संस्थेतही त्यांनी काम केले होते. 1962 भारत चीन युद्धाच्या वेळी देशाच्या संरक्षण निधीसाठी मदत म्हणून विशांताराम बाबूराव पेंढारकर यांनी शिवसंभव या नाटकाची निर्मिती केली होती. या नाटकामध्ये निजामशहाच्या दरबारातील एका प्रसंगात नर्तकीच्या भूमिकेसाठी ते मुलीचा शोध घेत होते. त्यांच्या वडिलांचा आणि पेंढारकर यांचा परिचय होता. पेंढारकर त्यांच्या घरी आले आणि म्हणाले, आमच्या नाटकात तुमची मुलगी काम करेल काय असे विचारले. आशा भोसले यांनी गायलेली गुलाबी आखे हे तेरी या ठुमरीवर नृत्य करायचे होते असे त्यांनी विचारले. पुढे आईवडिलांनी परवानगी दिल्यामुळे नाटकात नर्तकी म्हणून आशा काळे यांनी काम केले. स्वतः बाबूराव पेंढारकर, बाळ कोल्हटकर आदी ज्येष्ठ कलाकार या नाटकामध्ये होते. त्यावेळी त्या 14 वर्षाच्या होत्या. या नाटकाचे पुढे 15-20 प्रयोग केले. त्यांची नृत्य आणि अभिनयकला बाबूराव पेंढारकर यांनी पाहिली आणि नाट्यमंदिर संस्थेच्या सीमेवरून परत जा या नाटकातील भूमिकेसाठी त्यांना विचारणा केली. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक सीमेवरून परत जा याचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे होते. पुढे बाळ कोल्हटकर यांचे वाहतोही दुर्वांची जुडी हे नाटक त्यांनी केले आणि या नाटकाने त्यांना ताई अशी ओळख निर्माण करून दिली. आशा काळे यांनी वेगवेगळ्या नाट्यसंस्थांच्या अनेक नाटकांमधून कामे केली. यात प्रामुख्याने कलावैभव, अभिजात, नाट्यसंपदा, सुयोग आदींचा समावेश आहे. गहिरे रंग, गुंतता हृदय हे, घर श्रीमंतांचे, देव दिनागरी धावला, लहानपण देगा देवा, वर्षाव, विषवृक्षाची छाया, महाराणी पद्मिनी आणि अन्य काही त्यांची गाजलेली नाटके. दुर्वांची जुडी या नाटकाचे 845 तसेच गुंतता या नाटकाचे 875 प्रयोग त्यांनी केले होते. रंगभूमीवरून पुढे मराठी रुपेरी पडद्यावर त्यांचा प्रवेश झाला होता. बालजी पेंढारकरांचा तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट. गनिमी कावा, घर गंगेच्या काठी, कैवारी हा खेळ सावल्यांचा, सासूरवाशीन, थोरली जाऊ, ज्योतिबाचा नवस, बाळा गाऊ कशी अंगाई, कुलस्वामिनी अंबाबाई, चांदणे शिंपीत जाशी, माहेरची माणसे, सतीची पुण्याई, सतीचे वाण, अर्धांगिनी हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांचे बहुतांश सर्व चित्रपटांनी रौप्य महोत्सव साजरा केला. राज्य शासनाच्या विशांताराम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्कारासह त्यांना अन्य अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराणी पद्मिनी नाटकाच्या वेळेचा एक किस्सा सांगताना त्या म्हणतात, दारवेकर मास्तरांनी तालमीच्या वेळी एक कागद दिला होता. त्या कागदावर शांतारामचा ससा आषाढात मेला, हे ऐकून सान्यांची शकू फार कष्टी झाली हे वाक्य त्या कागदावर लिहिले होते. खरे तर नाटकाचा आणि या वाक्याचा काहीही संबंध नव्हता, पण दारवेकर मास्तरांनी दिले म्हणून कोणताही प्रश्न न विचारता ते वाक्य त्यांनी पाठ केले
दुसऱ्या दिवशी त्याने वाक्य पाठ केल्याचे सांगितले तर हसून आणि लटक्या रागाने दारवेकर मास्तर म्हणाले, अगं ते वाक्य पाठ करण्यासाठी दिलेच नव्हते, तुझे शब्दोच्चार शुद्ध व स्पष्ट होण्यासाठी ते तुला दिले होते. शांतारामधील शचा उच्चार शहामृगाचा शचा, आषाढ्यातल्या शचा उच्चार पोटपुड्या शचा, श स श यातील फरक कळावा म्हणून ते वाक्य तुला दिले होते. आणि तुम्हाला सांगते, त्या नाटकातील अश्रू पुसू शकेल अशा पुरुषासमोर स्त्रीने रडायचे असते या माझ्या वाक्यावर प्रेक्षकांकडून मला कडाडून टाळी मिळायची. दारवेकर मास्तरांचे ते मार्गदर्शन मोलाचे ठरले होते. या सगळ्यांचे मूळ कुठेतरी माझ्या लहानपणातही रुजले होते. संध्याकाळी घरी आल्यानंतर दिवे लागण्याच्या वेळीस घरातील लहान मुलांनी रामरक्षा किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याची आमच्याकडे पद्धत होती. ते स्तोत्र पण मी तोंडातल्या तोंडात पुटपुटत केले किंवा घाईघाईत म्हटले तर आई मला ओरडायची आणि अगं मोठ्याने म्हण, स्पष्ट उच्चार कर असे सांगायची. आईच्या त्या ओरडण्याचाही पुढे फायदा झाला. नियतीचा आणखी एक योगायोग सांगताना त्या म्हणतात, बाबूराव पेंढारकर यांचे मित्र आणि सिने फोटोग्राफर पांडुरंग नाईक वाहतोही ध्रुवांची जोडी या नाटकाच्या एका प्रयोगाला आले होते. चित्रपट आणि नाटकांमधील सोशिक सहनशील मुलगी सून आई अशा भूमिकात हीच त्यांची ओळख झाली. या पटडीतून बाहेर पडावेसे आपल्याला वाटले नाही का असा त्यांनी प्रश्न विचारला. यावर त्या म्हणाल्या, हो तसा मी प्रयत्नही केला. हा खेळ सावल्यांचा हा चित्रपट आणि गहिरे रंग महाराणी पद्मिनी या नाटकातील भूमिका या पटरीपेक्षा वेगळ्या होत्या. सोशिक व सहनशील भूमिकांप्रमाणेच या वेगळ्या भूमिकेतही रसिकांना मला स्वीकारले, माझे कौतुक केले, या भूमिकाही गाजल्या. वेगवेगळे कंगोरे असलेल्या विविध भूमिका करायला मी तयार असले तरीही माझ्या चेहऱ्यामुळे सोशिक सहनशील सोज्वळ सुसंस्कृत आणि कौटुंबिक प्रकारच्या भूमिकाच माझ्या जास्त प्रमाणात वाटायला आल्या. अर्थात त्याचे मला वाईट वाटत नाही, जे घडायचे ते घडले. पण या सर्व भूमिका मी अक्षरशः जगले, त्या जिवंत केल्या, त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांनाही मी तेव्हा आणि आजही आपली वाटते. आई ताई मुलगी आणि सून असावी तर आशा काळेसारखी असे प्रेक्षकांना वाटायचे. माझ्या अभिनयाला मिळालेली दाद ही माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. पुढे फोटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे चिरंजीव माधव नाईक यांच्याबरोबर आशा काळे यांचा विवाह झाला. माधव नाईक हे लघुपट निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे असले तरी ते आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत. आशा काळे या सामाजिक कार्य आवडीने करत असतात. त्या अनेक वृद्धाश्रम मुकबधीर मतिमंद मुलांच्या शाळेत जात असतात. कर्करोगाच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या रुग्णांना त्या भेटतात. आशा काळे या भारती विद्यापीठाच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आशा काळे यांची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.